गढ़चांदूर में लिंगायत समाज की ओर से महाराष्ट्र वसव परिषद का आयोजन किया गया। गढ़चांदूर में लिंगायत समाज की ओर से महाराष्ट्र बसव परिषद का आयोजन। अनुभव मंडप कल्याण और महाराष्ट्र बसव परिषद की ओर से अनुभव मंडप परीक्षा 2018 का आयोजन गढ़चांदूर के महात्मा गांधी विद्यालय में किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता मानिकगढ़ के जगदीश सर ने की। गुणवंत मस्कले, महालिंग कंठाड़े, गिरीश कंठाड़े, राकेश जुनगरे, प्रकाश मोठड़े ये प्रमुखता से मौजूद थे। लिंगायत समाज की महिला, पुरुष और लड़के लड़कियों ने उपस्थित रहकर कार्यक्रम का लाभ उठाया। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज के कार्य और विचार समाज बंधु तक पहुंचे, इस मकसद से ये कार्यक्रम का आयोजन किया गया था। ऐसी जानकारी कंठाड़े महाराज ने हमारे संवाददाताओं को दी, सुनिए उन्हीं की जुबानी। बसवेश्वरांनी तळागाळातील सर्व धर्मांना एकत्र आणण्याचं काम केलं असेल तर कोणा संतांनी केलं तर ते महात्मा बसवेश्वर संतांनी केले, महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे। आपल्या भारतामध्ये संसदा निर्माण केली, परंतु ती संसद सर्वप्रथम कोणी निर्माण केली? महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली। त्या संसदेचं नाव काय होतं? अनुभव मंडप। या नावाने महात्मा बसवेश्वरांनी या भारत देशाला सर्वप्रथम संसद दिली आणि त्याच महात्मा बसवेश्वरांना लिंगायत समाज संघटित करत असताना आपल्या भेदभावांना कशा पद्धतीने दूर सारून एकत्र करता येईल यावर जो प्रकाश टाकला, त्या प्रकाशाची सर्वानुभूती सगळ्यांना व्हावी, त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि आपला तुटलेला जो लिंगायत समाज एक जो आहे तो एकत्र यावा, या उद्देशाने अनुभव मंडप परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। आणि या महात्मा बसवेश्वराच्या महान कार्यकारी अनुभव मंडपातील या कार्यक्रमामध्ये आज गडचांदूरमध्ये भव्य दिव्य असं 26 जणांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि परीक्षार्थी या ठिकाणी बसलेले आहेत, त्या परीक्षांना अनेक शुभेच्छा देतो। अनुभव मंडप परीक्षेच्या माध्यमाने सगळे आपले संवाद बांधव एकत्रित आले आहेत आणि महात्मा बसवेश्वरांची जे विचारसरणी होती आणि त्यांचं जे कार्य होतं त्याबद्दल आम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून सर्व माहिती मिळाली आहे आणि आम्ही या परीक्षेत भाग घेऊन आम्हाला खरंच समाधान वाटतं। महात्मा बसवेश्वर यांच्या आज अनुभव मंडपीय बसव कल्याण आणि महाराष्ट्र बसव परिषद यांनी स्थापन आज उपक्रम एक राबवला आहे, त्याद्वारे आपण महात्मा बसवेश्वरांचे विचार सगळ्यांपुढे मांडणार आहोत आणि त्याची आज परीक्षा आहे आणि सर्वांनी या उपक्रमेमध्ये छान प्रकारे आपले अनुभव या बसवेश्वर महाराजांचे विचार या आपले मांडले आहे आणि या खूप छान प्रकारे हा उपक्रम राबवला गेलेला आहे। सी टीव्ही न्यूज के लिए गडचांदूर से हमारे विशेष संवाददाता सैयद मुमताज अली की रिपोर्ट।